टीम पिंपला सिल्वन पिंपलास आणि वज्रेश्वरी निंबवली या दोन टीम्समध्ये आपण फर्स्ट इनिंग नंतर टॉस करणार आहोत. एका बाजूला तुम्हाला राजा गुळवी पाहायला मिळेल, त्याच्यानंतर त्याच्याच बंधूरा शुभम निखिल पाहायला मिळेल, जे एक चांगले खेळाडू आहेत. निखिलला तुम्ही सातत्याने एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहता, लीडर असतो तो, म्हणजेच राजा गुळवी. शुभमसुद्धा एक अटॅकर बॅटर आहे, कारण सातत्याने टीम जेव्हा शोधांची असते धावसंख्येच्या तेव्हा सातत्याने त्याची बॅटिंग तुम्ही जास्त पाहिली आहे. ही मॅच ना तेवढीच इम्पॉर्टंट असणार आहे. दीपू माळी आणि त्याच्या विरोधात असेल अजय पाटील, हा कडवा संघर्ष, अगदी मैत्रीपूर्ण लढत ही तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाने ना अगदी टेबल टॉप करण्याची स्वप्न ही दाखवली गेलेत, परंतु हे टेबल टॉप करण्याचं स्वप्न ना आता या मॅचमधनं दोन टीम्सपैकी एक टीमचं त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळेल. यशपा माळीची ना खूप चांगल्या प्रकारे भूमिका राहिली आहे. जी सी एच्या अंतर्गत तेही सदस्य आहेत, चांगला काम करतात. अध्यक्षांच्या मान्यतेनुसार सर्व संघांना एकजूट करणं, एक निष्ठेने खेळण्यासाठी दाखल करणं हा त्यांचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. परंतु आता गाव मानकुलीसाठी त्यांची लढत टीम बुरुडीसमोर आहे. अजय पाटील आणि विजय भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी जतीन केले. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल अजय पाटीलसाठी, पहिलाच बॉल प्रत्युत्तर, पहिल्याच बॉलवरती दाखवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये की शेर अभी जिंदा आहे. अगदी बॉलवरती गेले, ऑफस्टंपरचा बॉल खेळून काढत असताना एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, हा पहिला मोठा फटका अजय पाटीलच्या बॅटमधून. बघितली गेली की 38 सर्कलच्या रेस्ट्रिक्शनमध्ये दोन फिल्डर जे लॉंग ऑफ आणि एक फिल्डर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे ते बघितलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही, ऑफस्टंपरचा चेंडू इनसाइड आउट खेळला गेला आणि हा चौकार पहिला अजय पाटीलच्या बॅटमधून आलाय. हो, टप्पा बघितला गेला पुन्हा एकदा गॅप फिल्डरच्या वरून, तोच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. आधी अपिश होता, आता पनिश करत असताना गोलंदाज आपण जतीन केनेला पाहिला आणि त्याच्यावरती लागोपाठचा हा दुसरा चार. पहिला चेंडू अपिच थोडासा खेळले गेले, थोडासा उंचावरून जो शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता त्याच्या डोक्यावरून तुम्ही चेंडू फ्लाय होताना बघितला. आता थोडीशी जास्त फ्लाईट दिली नाही, कमी फ्लाईटचा हा चेंडू होता. जसा टेकअप झाला तसा बॅटवरती आणला गेला आणि गॅपमधनं हा बॉल दोन चौकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 8 वरती जोडतोय तो म्हणजेच अजय पाटील. सुंदर सुरुवात केली आहे, स्वप्नबद्ध सुरुवात. पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु उत्तर चांगलं द्यायचं होतं. एक सिंगल तर मिळेल, विजय भोईरकडे नक्की स्ट्राईक जाईल. दोन चौकारानंतर लेन त्याला समजली गेली की जतीनला की दोन चेंडू आपण शॉर्ट ऑफ लेन, एक बॉल प्रॉपर गुड लेंथवरती होता, आता लेन थोडीशी बदलायला हवी. आणि या खेळपट्टीचा ना हाच एक महत्त्वाचा भाग राहिला आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही फास्टर गोलंदाज यूज कराल ना तेव्हा तेव्हा त्याच्यावरती जास्त मार पडला आहे. त्याच्यामुळे बॉलची गती अगदी थोडीशी स्लो होती आणि एक सिंगल झाली कम्प्लीट. केवळला शॉर्ट ऑफ लेन, ज्या शॉर्ट ऑफ लेंथवरती दोन मोठे फटके जतीनच्या विरोधात आल्यात मग ती शॉर्ट ऑफ लेंथ लाईन यूज करायची गरज काय होती. कारण दोन फटके बघितले गेले तर अजय पाटीलच्या बॅटमधून आले, विजय भोईर अगदी टीमला तेही सांभाळत असतात. त्याच्यासमोर एक चांगला बॉल म्हणावा लागेल, एक चांगला बॉल टाकला, दोन चौकारचं प्रत्युत्तर, एक डॉट बॉल आणि एक सिंगलने. या बोललेला बॉल उचलला गेला हवामध्ये. चर्चा चालू होती की शॉर्ट ऑफ लेंथ, जर तुमच्या शॉर्ट ऑफ लेंथवरती दोन मोठे फटके आल्यात मग लाईन ना तुम्हाला बदलवावी लागेल. बदलवली नाही लाईन, थोडासा पुढे चेंडू ठेवण्यात आला. विजय भोईरच्या ससा डोळ्यासमोर तो चेंडू आला, हेरला गेला आणि काऊ कॉर्नर अर्थातच ऑर्थोडॉक्स लॉंगरला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय, तो तिसरा चौकार जतीन केनेच्या विरोधात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये स्वप्नबद्ध सुरुवात केली, धावसंख्या 13 आणि आता विजय भोईरने सुद्धा दाखवला आपला रंग. पुन्हा एकदा तेच सातत्याने तीन चौकार पाहिले गेले आणि हा षटकार. माइंड ब्लोइंग असंच म्हणावं लागेल, कारण तो त्याच्यासाठी ना किती सुंदरता आहे ना क्रिकेटची, क्रिकेट तो किती सुंदर खेळू शकतो ना त्याचं जागतिक उदाहरण विजय भोईरने दाखवलं. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड ना तुम्हाला क्रिकेटमध्ये यूज करावा लागतो, कारण जेव्हा समालोचक सांगत असतात एखादी स्थिती जेव्हा तुमच्या विपरीत असते ती विपरीत परिस्थिती सुधारण्याचं कारण ना हे समालोचक करू शकतो. परंतु सातत्याने ती चर्चा आम्ही करत होतो की शॉर्ट ऑफ लेंथवरती अजय पाटीलने दोन चौकार दाखवले गेले, त्याच्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ यूज केला गेला विजय भोईरचा, तो एक फटका थोडासा मिस झाला, त्याच्यानंतर तो चौकार आला, त्याच्यानंतरसुद्धा जतीनने
अगदी फुल्लर लेंथ चेंडू न टाकता थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू यूज केला गेला, पिचिंग यूज केली गेली आणि त्याच्यावरती शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. सुरुवात खराब झाली आहे टीम मानकुलीची, परंतु इथनं कमबॅक करावा लागेल कारण अजून एक यंगस्टार गोलंदाज आहे ज्याची चर्चा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबला सुद्धा बघितली, तो एक यंगस्टार गोलंदाज येणं बाकी आहे. कदाचित या ओमध्ये जर तकदीर माळीचा जर हा षटक चांगला राहिला ना तर इथनं टीम मानकुली कमबॅक करू शकते. अनेक साऱ्यांच्या नजरा लागली असेल कारण तुम्ही मानकुली नगरीमध्ये आहात, एक क्रीडांगण त्यांचं आहे, म्हणजेच या क्रीडांगणा जरा गुप्त वाटा त्यांना माहिती असतील, परंतु आता गुप्त वाटा ना थोड्याशा खुळ्या करतोय तो, म्हणजेच टीम भरोडी. सुंदर बॅटिंग झाली, 10 धावसंख्या वैयक्तिक बनवल्या गेल्यात विजय भुईरने. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर, पंच वळतील आमच्याकडे कारण अनुभव आहे. वसई विरारमधनं पंच या ठिकाणी आज दाखल झाल्यात, त्यांचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना की इट्स व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात टीम 2/0 या आकड्यावरती 20 ओनो बोर्ड अध्यक्ष चषकामध्ये तुम्ही खेळताय. आजचा पाचवा दिवस आहे आणि पाचवा दिवस अशा प्रकारे जर क्रिकेटचा खेळ तुमचा कमबॅकचा राहणार नाही ना तर या स्पर्धेची 365 दिवस टीम मानकुलीकर तुम्हाला वाट पाहावी लागेल, कमबॅक करावा लागेल. यावेळेला कमबॅक झालाय फुल्लर लेन चेंडू, अगदी बॅकलिपचा थोडंसं खाली घेतलं, अजय पाटीलसाठी हा अस्त्र होता आणि त्या अस्त्रामध्ये कम्प्लीट होत असताना तो म्हणजेच तकदीर माळी करावं लागेल. यशमान माळी एसटीच्या मागून त्या ठिकाणी कानमंत्र देत आहेत की बॉलची लेंथ बदलायला हवी, तीच केलं गेलं डॉट बॉल. पुढे आले पावलाचा वापर यशमान माळी आणि अनुभवी खेळाडू अगदी थोडेसे पुढे आले अजय पाटीलने पदतालिथेचा वापर केला गेला, फॉलो केलं चांगला बॉल आणि मैदानाच्या बाहेर अजय पाटील. डिलिव्हरीवरती तुम्हाला नियंत्रण हवंय. पहिल्या षटकामध्ये जास्त धावसंख्या म्हणजेच 18 धावसंख्या खर्च झाल्या, त्यानंतर ना लेंथ बदलायला हवी होती एखाद्या गोलंदाजानं, तेच बघितलं गेलं. पहिला चेंडू वाईट, थोडासा नियंत्रण नव्हता दिशेवरती, परंतु स्वतःच्या मनावरती ना एकच गोष्टीची धार होती की या धारदारतेला ना आपल्याला कंटिन्यू करायचं आहे, तेच कंटिन्यू केलं गेलं. महत्त्वाची विकेट टीमच्या कॅप्टनला अजय पाटीलला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं, ज्याने 9 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान टीम भरोडीसाठी दिलं आणि तकदीर माळी याने आता कमबॅक करायला इथनं सुरुवात केली आहे. मेन गोलंदाजाचा ना तिसरा डोळा हा यष्टी रक्षक असतो. यशपाल माळीला तुम्ही पाहिलं जे चांगले आयोजनकर्ता सुद्धा आहेत आणि या GCA अंतर्गत ज्या सर्व स्पर्धा होतात ना त्यांना अगदी मॅनेजमेंटने मॅनेज करण्याचं काम ना त्यांच्या माध्यमातून भरपूर वेळ झाला आहे. अगदी सुजित तात्या यांच्यासोबत सुद्धा नक्कीच यांना तुम्ही पाहिलंय, म्हणजे तेवढं चांगलं नेतृत्व ना तेवढंच चांगलं यांचं कर्तृत्व आहे. कर्तृत्व या मॅचमध्ये राहिलं, विकेट आली आहे पहिली, स्वतःचा बचाव केला गेला लेग लान्स करत असताना पायाच्या अगदी खालून बॉल मिड विकेटला दाखल केला गेलाय. तीन टप्प्यावरती क्षेत्ररक्षक वळले गेले आणि अमनच्या बॅटमधनं ही सिंगल निघतीय आणि सिंगलने टीम आता पोचत असताना बरोडी बॅटिंग करत असताना 21-21 या आकड्यावरती. सगळं काही ना या एकच मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जशी हवा आहे तशा धावसंख्या मिळतील, तशा धावसंख्या मिळतील ना तसे विकेटही जातील, म्हणजे या सगळ्या गोष्टींना तुम्हाला एकच मॅचमध्ये पाहायला मिळतील. बरोडी अगेन्स्ट मानकुळी, बॉल तयार हो द विकेटने थोडेसे फ्रंट फुटला गेले परंतु ऑफस्टमच्या बाहेर 5 रन केलं गेलं होतं खेळण्यासाठी. इन्व्हिटेशन होतं, इन्व्हिटेशन स्वीकारलं गेलं परंतु पंचाने हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर बघितला, लगेच असं दर्शवलं गेलं की इट्स व्हाईट बॉल आणि टीम आता पोचतीये 22-22 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट डे फटका चांगला आहे, ताकदीचा प्रचंड वापर केला गेला आणि अशाच फटकासाठी विजय भुईर जाणला जातो, त्याच्या बॅटमधनं हा षटकार. निरंतर सातत्य काय असतं ना विजय भोईरच्या माध्यमातून आम्ही पाहिलं आहे, कारण गावाला एकजूट करण्याचं काम, आपल्या टीमला पुढे नेण्याची क्षमता, ती ताकद आणि गावाच्या सामाजिक विकासासाठी ना ज्याने आपल्या प्रबल दावेदारीमधून आपल्या मनगटाची जी ताकद होती ना ती गावाला एकजूट करण्याचं काम ना विजय भोईरने केले, परंतु आता मनगटी ताकद फटका हा पाहायला मिळाला विजय भोईरचा, त्याच्यावरती षटकार आला. अजून एक ताकदीचा वापर परंतु मिस टायमिंग, फिल्डर आहेत नाही मिळणार कॅच कारण थोडेसे पुढे होते, अडवण्याचा अजूनही प्रयत्न परंतु बाउंड्री लाईनच्या लगत अगदी हा चेंडू अडवलाय की नाही तोही प्रश्नचिन्ह अंपायर्स नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की त्या ठिकाणी तिसऱ्या अंपायरकडे आपण जाणार आहोत, म्हणजे टेक्निकल टीम तिसरा अंपायर्स म्हणजे आमची टेक्निकल टीमच असते कारण त्यांच्या माध्यमातून जो डिसिजन दिला जातो तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो.
बॉल हवेमध्ये होताच पुढे क्षेत्ररक्षक आले, अगदी पायांना थोडीशी उचली दिली, फ्लाइट दिली गेली, चेंडू अडवण्याचा जरूर प्रयत्न त्यांचा झाला, परंतु मागे ना बॅकअप अगदी उल्लेखनीय आहे, बॅकअप मिळाला गेला, मग तो चौकार गेलाय की दोन धावसंख्या आहेत त्या पाहावं लागेल, चौकार आहे कारण बॉल अडवता वेळेला अगदी चौकाराच्या बाहेर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, त्या अनुषंगाने हा चौकार आहे, चौकार आणि चौकाराच्या साह्याने आता अल्पेशजी गायकवाड जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत ते आम्हाला सांगत असताना का टीम 32-32 या आकड्यावरती विचार केला पहिल्या षटकामध्ये, कारण तो विचार पूर्णपणे बदलवला गेला अजय पाटीलने, दोन चौकार त्याच्या बॅटमधनं आले, दोन षटकार दोन चौकार आपल्याला पाहायला मिळाले, आणि नेक्स्ट मॅच टीम निंबवली आणि त्यांच्या विरोधात पिंपला सिलिबम पिंपलास, दोन्ही टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेक नंतर तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचे. चौकार आलाय धावसंख्या 32 ज्या वेगाने धावसंख्या नक्कीच वाढत आहेत त्यांना थांबवायचे कसं हा प्रश्नचिन्ह जरूर पडलाय. पुन्हा एकदा ताकदीचा वापर, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्लॉट मध्ये बॉल प्लॉट मध्ये पाठवला गेला, ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑनला हा षटकार. जे भुईरला जास्त फटके खेळायला जमले नाही कारण पहिल्याच बॉलवरती ते बाद झाले, दोन मॅचचा जो प्रेशर होता तो प्रेशर ना या मॅचमध्ये त्यांनी घेतला गेला नाही, आणि आता सध्या विजय भुईर काय सांगत असताना माहिती आहे की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही आणि शांत बसायला मी विजय भुईर काही संत नाही. दोन मॅच थोडासा शांत होता, ती शांतता त्याला भिडसावत होती की आपल्या टीमसाठी फक्त खेळ केला आकाशने, फक्त खेळ केला अजय पाटीलने, माझ्या माध्यमातून सुद्धा चांगला खेळ व्हायला हवा, त्याच्यासाठी नक्कीच त्यांनी आपल्या जिम्मेदारीची ही जाणीव आपल्या बॅटमध्ये ठेवली गेली, आणि एकाग्रतेने निरंतर सातत्य जो त्यांनी क्रिकेटमध्ये ठेवला आहे ना ती अस्मिता गावाची रचण्यासाठी आता त्यांनी मैदानाच्या आतमध्ये इथनं टॉप गिअर टाकायला सुरुवात केली आहे. सरपंचाची हीच मेन भूमिका असते की गावाला एकजूट करणं, गावाच्या विकासासाठी मेन चांगली कामं करणं, शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये ना हे नाव सातत्याने पुढे येत चाललंय ते म्हणजेच विजय भुईर. आणि असतात ना काही गोष्टी ज्या जिम्मेदारी आपल्या असतात, आणि एखाद्या गोष्टीचा जेव्हा भार आपल्या डोक्यावरती असतो ना तेव्हा भार आपण समाजसेवेने करू शकतो, ते सामाजिक कार्य ना सातत्याने ते करतात. सामाजिक पाहुणे जे नक्कीच सातत्याने या व्यासपीठाची शोभा वाढवतात त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या स्पर्धा, ज्यांच्या माध्यमातून खेळाडू घडले गेले, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्याला या व्यासपीठावरती शोभा वाढवायची आहेत ना ते अनेक सारे मान्यवर या ठिकाणी आहेत. तुमचंही मनपूर्वक स्वागत अध्यक्ष चषक 2022 या सुंदर पर्वामध्ये. दोन षटकाचा खेळ संपन्न, 38 धावसंख्या पाहायला मिळतात. केवलेला पॉटोमॅनचा वापर, माहिती आहे चांगला गोलंदाज आहे, त्याच्यावरती सन्मान देणं गरजेचं, कारण गोलंदाज जर आपण पाहिलं गेलं तर हितेशला तुम्ही शेवटच्या षटकामध्ये पाहायचे जो देत ओव्हरमध्ये कमबॅक करायचा, परंतु आता कमबॅकीची ना नितांत गरज आहे ते जाणलं गेलं दीपो माळीने, यशपाल माळीने, म्हणून त्याला प्रमोट केलं गेलं आहे ते म्हणजे आता तिसऱ्या षटकामध्ये. 39 आहेत धावसंख्या, भरपूर साऱ्या खर्च केल्यात, आता इथं कमबॅक करावा लागेल हितेशला. शॉर्ट ऑफ लँड डिलेवर, पुन्हा एकदा तोच प्रहार, सेम रिझल्ट पाहायला मिळाला, ताकदीचा प्रचंड वापर, बॉल हवायचं पर इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. प्रकारे 2003 विश्व कप जेव्हा संपला गेला तेव्हा एक न्यूज होती, न्यूज वाल्यांनी एक न्यूज छापली होती की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय. आता सध्या जो जी बॅटिंग चालू आहे ना त्या ठिकाणी विजय भुईरची, त्या अनुषंगाने असंच वाटतंय की विजय भुईरने बॅट चेंज केली आहे आणि आता त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय. बॅट चेंज झाली कारण दोन मॅचमध्ये जास्त धावसंख्या त्यांनी बनवल्या नाही, दोन मॅचमध्ये तुम्ही बघितलं गेलं तर खूप कमी धावसंख्या बनून तो बाद झाला, त्यानंतर आता जिम्मेदारी तर अजय पाटील बाद झाल्यानंतर त्याच्यावरतीच होती, ती जिम्मेदारी ना त्यांनी पूर्ण केली गेली आणि आघाडीला जात असताना त्याच्या बॅटमधनं चार रॅपिड स्ट्रोक तुम्हाला षटकार पाहायला मिळाल्यात आणि दोन चौकार. काय बॅटिंग ऑर्डर आहे कारण ज्या बॅटिंग लाईनअपनं त्यांना पाठवलं गेलं, अमन अध्यायी बी एका दोन धावसंख्येवरती खेळतोय, जर विचार केला गेला तर चार षटकार दोन चौकार इंडिव्हिज्युअल धावसंख्या तुम्ही नक्कीच मेगा स्क्रीनवरती पाहताय, 32 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि टीमची धावसंख्या 45 जो रोहित शर्मा यांच्या टी शर्टवरती आकडा असतो. आकडेवाडीचा खेळ ना हा क्रिकेटचा आहे, पहा 7 बॉल फेस केल्यात, 32 धावसंख्या त्यांनी बनवल्या गेल्यात, म्हणजेच आता विचार पडला असेल की आपल्या मैदानाच्या ज्या गुप्त वाटा आहेत ना
त्या फक्त आम्हालाच माहिती आहेत, परंतु त्यामध्ये आता प्रवेश केला गेला आहे टीम भरुडीने आणि विजय भुईरने, आणि त्या गुप्त वाटा आता बंद करायला त्यांनी आपल्या बॅटिंगमध्ये सुरुवात केली आहे. हितेशवरती प्रहार झालाय, पहिला षटकार आलाय. या वेळेला थोडेसे बॅकफूटला गेले, परंतु ऑफस्टॉपरचा बॉल पद्धताली ते वापरलाही, कारण माहिती आहे की कोणत्याही प्रकारची जर आपण छेडछाडी बॉलवरती केली ना, यशपाल माळे अगदी एसटीनच्या मागे आहेत. पहिली कॅच तुम्ही त्यांच्या हातामध्ये बघितली, तशीच कॅच दुसरी जाऊ शकते. त्या अनुषंगाने थोडेसे जागेवरती थांबले हा व्हाईट बॉल आणि टीम आता पोहोचतीये 46-46 या आकड्यावरती. बहुत यार रिदम रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी आणि ही ना एक कौशल्यता आहे तेशी, कारण एक मोठा फटका गेल्यानंतर ना त्यांचा रिदम ना खऱ्या अर्थाने ते चेंज करत असतात. थोडासा आता मागे जातील, थोडासा शॉर्ट रनवे नक्कीच ते घेतील, आणि त्यानंतर बॉल रिलीज करत असताना फुल्लर लेंथ ते चेंडू जास्त पिच करत असतात. हा पहा फुल्लर लेंथ बॉल चर्चा, आणि त्या चर्चेचं जे आपण समीकरण पाहिलं गेलं ना, ती चर्चा तीच होती की एक मोठा फटक्यानंतर ते फुल्लर लेंथ बॉल पिच करत असतात, परंतु लाईन थोडीशी वेगळी ठेवली गेली ऑफसमच्या बाहेर. इशारा करत असताना पंच त्या ठिकाणी हेमंत सर पाहायला मिळाले, आणि इथनं एक एक्स्ट्रा सिंगलने टीम 47-47 या आकड्यावर. दोनच चेंडू फेकून झाले त्या षटकामधले. या वेळेला चांगला बॉल आता मात्र भेटवतात विजय भोईर. हितेश असा गोलंदाज आहे ना, ऍज अ यंगस्टर असताना फ्युचर ब्राइटिंग त्यांनी गोलंदाजी केली. यूट्यूबवरती जा, हितेशचे नाव टाका, मानकुली गाव टाका, तर पहिली व्हिडिओ ना यूट्यूबवरती या हितेश येईल, ज्याने सुंदर गोलंदाजी केली होती. अगदी पंचाने सुद्धा त्यांच्या खांद्यावरती थाप दिली होती. तो कमबॅक करणारच, आणि तोच कमबॅक केला आता हितेशनं. शॉर्ट ऑफ लाईन बॉल चालाय मागे, थर्डमॅनला फिल्डिंग झाली, एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न अमन होते डेंजर एंडला. इथनं बीट झाल्यात हितेश, आणि लगेचच दोन धाव संख्या इथनं कंप्लीट. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन होतं फिल्डरचं, थर्डमॅनला होतं, डायरेक्ट हिट केला, बॅकअपसाठी गेले हितेश, थोडेसे वळले गेले, परंतु अगदी त्यांनी बॉडीला जोगलं गेलं, बॅकअप मिळतं आहे तोपर्यंत दोन धाव संख्या इथनं कंप्लीट होत असताना टीम आता पोचते 49 या आकड्यावरती. आता क्वार्टर सेंच्युरी कदाचित पूर्ण होईल, कारण 49 धावसंख्या झाल्यात, 50 धावसंख्या कंप्लीट झाल्या, तर या टफ कंडिशनला ना टीम भरुडी सुरुवातीला आपल्याला थोडीशी पुढे जाताना पाहायला मिळेल. या वेळेला बॉल मागे चागलाय, जरूर शोल्डरवरती हा बॉल ब्रज झाला, बॅटने चेंडूचा संपर्क नव्हता कोणताच, कारण ज्या अर्थाने आपण बॉल खेळण्यासाठी पुढे येताना प्रमोट होताना बघितलं गेलं विजय भोईरला, शोल्डरवरती अगदी बॉल हा तुम्हाला पाहायला मिळाला लेग बायचा इशारा पंचाचा, आणि क्वार्टर सेंच्युरी इथनं कंप्लीट होत असताना 50 धावसंख्या कंप्लीट होत आहे टीम भरुडीच्या. इस हाफ सेंच्युरी इथनं कंप्लीट झाली आहे, कारण 50 धावसंख्या कंप्लीट. हितेश केनेनं ना आता कमबॅक केलाय, दोन तुम्हाला व्हाईट बॉल पाहायला मिळाला, एक षटकार पाहायला मिळाला, आणि एक लेग बाईज. थोडेसे पुढे आले, ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू, आणि तिसरा चेंडू हा व्हाईट खराब आहे. नाही असं प्रोत्साहन जेव्हा असतं ना, अगदी लेजंड ज्या वेळेला आपल्या समोर असतात, तेव्हा काहीच्या मार्गदर्शनाने आपल्यालाही काहीतरी नवीन शिकायला मिळतं. ॲज अ लेजंड कॉमेंटेटर असतात, ॲज अ लेजंड तुम्ही फिल्डर बॅट्समन बॉलर असतात, तेव्हा ना मार्गदर्शनाला नेहमी तुम्ही सामोरे जा, कारण मार्गदर्शन ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे जाण्यात मदत करते. थँक्यू सुभाष सर. लेग लास केला गेला, परंतु हवेमध्ये बॉल आधी थांबले का याचा विचार पडलाय, कारण कॅच जर समोर आली असती. इथनं दुसरी एक संधी मिळाली आहे, आणि एकाच ट्रॅकवरती दोन गाड्या होत्या, ॲक्सिडेंट तर नक्कीच होणारच. ॲक्सिडेंट या ठिकाणी झाला, फलंदाज बाद झाला, आणि जी धावसंख्या वाढवत होता त्या धावसंख्येनं इथनं थोडासा का होईना परंतु कमी करत असताना विकेटचं पतन झालंय, बाद झालाय. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अमन लागणारा झटका दुसरा. दुसरा गडी बाद झालाय, स्ट्राईक षटकामध्ये पाहिजे होती ती, म्हणजेच विजय भुईरला ती स्ट्राईक आता जरूर मिळेल. 50 धावसंख्या कंप्लीट झाल्या, त्याच्यानंतर हा फलंदाज बाद झाला. या षटकामध्ये तुम्हाला तीन व्हाईट बॉल पाहायला मिळाले, एक लेग बाईज पाहायला मिळाले, एक षटकार पाहायला मिळाला, एक दुहेरी एक सिंगल आली, अशा पद्धतीने या षटकामध्ये 14 धावसंख्या खर्च झाल्यात. म्हणजे एक षटकार जो दुसऱ्या चेंडूवरती आला होता ना विशाल, त्यानंतर आपण हा कमबॅकच म्हणू शकतो, कारण 14 धावसंख्या म्हटल्या गेल्या तर त्याच्यानंतर फक्त धावसंख्या खर्च केल्या गेल्या 8, ज्याच्यामध्ये 3 व्हाईट बॉलचा समावेश, एक लेग बाईज झाली. म्हणजे षटकारानंतर ना कोणत्याही प्रकारचा मोठा फटका ना मारू दिला नाही, तो म्हणजेच गोलंदाज हितेश केनेने. हा टॉस नक्कीच आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आहे, जे एका बाजूवर जी सी आहे, अध्यक्ष चषक 2022 आहे, जो टॉस बॉक्स आम्ही टॉस बॉक्समध्ये यूज करतो जेव्हा दोन टीम्सच्या अगेन्स्ट आम्हाला टॉस करायचा असतो. त्या अर्थाने जर आपण बघितला गेला ना, तर सर्व या स्पर्धेची मॅनेजमेंट आहे ना अगदी पारखून ठेवली गेलेली आहे. तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही तुम्हाला नक्कीच कॉल केला गेला होता, टीम निंबवली आणि टीम पिंपला सिलोम पिंपलास. तर तुमचे कॅप्टन जिथे टॉस बॉक्स आहे तिथे कॅप्टनला टॉस बॉक्समध्ये येऊन उपस्थित राहणं हे गरजेचं आहे.
शेवटचं षटक, सहा बॉल अजूनही बाकी आहे डेथ ओव्हर। तुम्ही पाहाल कारण धावसंख्या 52 झालेल्या आहेत आणि डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज वापर केला गेलाय गोलंदाज मोहित केनेचा। पहिलाच बॉल जोराने आताला, त्याच्यावरती जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर आहेत उचलतात, एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि इथनं मिळतीय सिंगल। सिंगल आली आहे तर सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही ही स्पर्धा पाहताय, अगदी मनाच्या अंतकरणामध्ये नाव यावं ते होटांच्या बाहेर पडावं, ते म्हणजे अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय विनोदजी पाटील साहेब यांचं शुभागमन नुकतंच होत असताना वेलकम दादा, तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, ऑन साईडला व्यवस्थित मिस्की हुक पाहायला मिळाला कारण व्यवस्थित बॅटवरती नाही घरंगळत बॉल मागे चालला, बॅकअप सुंदर मिळाला गेलं त्याच्या अगोदर मिडविकेटच्या फिल्डरचं आणि इथनं धावसंख्या एक कम्प्लीट होत असताना सन्माननीय विनोदजी पाटील यांचं शुभागमन झालं। कालच्या दिवसामध्ये संध्याकाळी नक्कीच तुम्ही त्यांना पाहिलं, अनेक मॅनेजमेंटच्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून कव्ह केल्या जातात आणि खेळाडूंना कशाप्रकारे एक्झूट करावं ना त्याच्यासाठी हे अध्यक्ष चषक 2022 पर्व त्यांच्या अंतर्गत नक्कीच आपण पाहत आहोत। यावेळेला सोडून देता बॉल, पहा ही ना सप्लाय आहे गोलंदाजाची, असं वाटलं ऑप्शनचा बाहेर जातोय चेंडू, पडल्यानंतर लँड झाल्यानंतर तब्बल जलद गतीने आपण श्रीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना बघितला गेला आणि इथनं डॉट बॉलची सांगता। जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढी टीम मानकोली आणि त्यांचे जे प्रेक्षक आहेत ना त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा असेल, कारण माहिती आहे 3 षटकामध्ये जास्त धावसंख्या खर्च झाल्यात, म्हणजेच एखादा षटक ना कमबॅकेचा पाहिजे आणि तोच कमबॅकेचा षटक ना आता सध्या तरी मोहित केनीचा तुम्हाला येताना पाहायला मिळतोय। यावेळेला फटका ऑन साईडला, त्याच दिशेने तिसऱ्या वाल बॉल गेला मोहितच्या या षटकामध्ये, आता सुद्धा बॉल अडवला जातोय परंतु 2 धावसंख्या इथं कम्प्लीट करण्याचा जो मनसुबा होता ना तो दाखवला गेला मनसुबा आणि 2 धावसंख्या कम्प्लीट। पहा जर विचार केला गेला ना तर प्रेमसुद्धा मैदानाच्या आतमध्ये ना आज अ लेजेंड आहेत आणि तेच गोष्टीचा उल्लेख केला ना की 40 वर्षामध्ये पैसा कमवण्यासाठी आपण बॉडीला पूर्णपणे झोकतो आणि तीच बॉडी वाचवण्यासाठी ना 40 वर्षातला पैसा ना बॉडी सांभाळण्यासाठी लागतो, म्हणून बॉडी फिटनेस ना ही महत्त्वाची आहे आणि तीच बॉडी फिटनेससुद्धा जमवताना पाहायला मिळतो प्रेम क्रिकेटचा चांगला खेळही करतोय आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या धावसंख्यासुद्धा बनत आहेत। बहुत यार लेग स्टंपच्या जास्त बाहेर बॉल, गती जरूर होती परंतु गतीमध्ये नियंत्रण नव्हतं, 57 वरती पोहोचेल आता टीम बरोडी। अजून या षटकामधले 2 चेंडू फेकणं बाकी आहेत असं सांगत असताना अल्पेजी गायकवाड सर जे ऑफिशियल स्कोरर आमचे, धावसंख्या 57 एखादा मोठा फटका ना या षटकामध्ये आला तर जो प्रहार झाला आहे 3 गोलंदाजांवरती तो प्रहार कंटिन्यू या षटकामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि या षटकातला जो महत्त्वाचा भाग आहे ना की मागला ठरवायचा किंवा कमबॅक करायचा हे 2 चेंडू दरम्यान तुम्हाला सांगून जातील। यावेळेला प्रहार तर झालाय परंतु मिडविकेटला प्रोटेक्शन ठेवलं गेलंय अगदी घरंगळत, हा बॉल तुम्हाला डीपमध्ये मिडविकेटला पाहायला मिळाला, इथं मिळतीय सिंगल स्ट्राईक, जरी रोटेड स्ट्राईक प्रेमकडे असेल त्याला फेस करावा लागेल शेवटचा बॉल तोही मोहित केनीचा। 3 षटकांच्या अखेरीनंतर ना खूप चांगल्या प्रकारे स्थिती आपण बघितली परंतु आता 58 धावसंख्या, 4th षटकाचा खेळ चालू आहे, या षटकामध्ये तब्बल आपण फक्त धावसंख्येचा जर विचार केला गेला ना तर खूप कमी इथं खर्च केल्यात, 6 धावसंख्या खर्च केल्यात 5 चेंडू फेकत असताना आणि शेवटचा बॉल इथनं फेकावा लागेल, धावसंख्या 58 शेवटचा बॉल। यावेळेला फॉलो केलं गेलं लाईनला परंतु फॉलो होत्या त्या म्हणजेच गोलंदाजाच्या रिॲक्शनवरती ॲक्शन देणं, ॲक्शन दिली गेली त्या ठिकाणी बॅट्समन प्रेमने सुद्धा, कारण थोडेसे पुढे आले त्याच्यानंतर माहिती होतं की बॉल ऑप्शनच्या बाहेर चढलाय, कोणत्याही प्रकारची बॅट फिरवली नाही त्या बॉलवरती आणि इथनं व्हाईट बॉलचा इशारा देत असताना अंपायर्स 59 ऑन बोर्ड, 59 धावसंख्या शेवटचा बॉल मोहित केनी। शॉर्ट ऑफ लाईन बॉल चालला मागे लॉंग स्टॉपला, टप्पा घेतल्यानंतर ना या क्रीडांगणावरती बॉलला तुम्ही थांबू शकत नाही कारण आउटफील्डला अगदी खूप चांगले आहेत, तेच पाहिलं गेलं लॉंग स्टॉपला सरळ हा बॉल शेवटच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला, 63 रन कम्प्लीट झालेले आहेत आणि 64 टार्गेट इथनं कम्प्लीट करावा लागेल तो म्हणजे स्टीम मानकुलीला, तर बॉल जो मागे चालला गेलाय तो बॉल द्यायचा आहे कारण जुने चेंडू आपल्याकडे नाही आहेत, सो विनंती करेन की जिथे प्रेक्षक किंवा जिथे खेळाडू आहेत तरी हा बॉल कम्प्लीट करायचा आहे। नेक्स्ट मॅच टीम निंबवली आणि पिंपलास इलेव्हन पिंपलास याच्यामध्ये असेल, टॉस आपण करणार आहोत, जाऊया टॉस बॉक्समध्ये विशाल पाटील जो सरवलीचा आवाज आहेत त्यांच्याकडे, धन्यवाद।
थैंक यू सो मच बाकी जी मात्रे टॉस करूया पुढच्या मॅचचा. आदरणीय चंदूजी माळी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. टीम टीम प्लस सर टॉस करूया. कॉल असेल टीम पिंपलासचा कॉल असेल. जीसीए अशी मागणी आहे आणि दरम्यान पुन्हा या टॉस केला जाईल बिकॉज अगदी विचार केला तर कॉल टीम पिंपलासचा जीसीए अशी मागणी आहे आणि इट्स जीसीए. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे. इन दोन कॅप्टन्स आमच्या समोर जोडले गेलेत टीम पिंपलास 11. फर्स्ट प्रश्न हाच असेल की टॉस जिंकला मॅचच्या ओव्हरची डिसिजन काय? फिल्डिंग करणार. फिल्डिंग घेण्यामागे एनी स्पेशल रिझन? बॉलिंग चांगली आहे आमची. अगदी बघा ज्याप्रमाणे तुम्ही म्हटले गेले की आमच्याकडे गोविंदाजी चांगली अगदी अपोनंट टीम एक चांगला संघ राजा गोळवी सारखे अनुभवी खेळाडू या टीमला बिलॉंग करतो. सो गेम प्लॅन काय असणार? चार ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि महत्वाचे गोविंदाज कोण असतील? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि गोलंदाज चारही चांगलेच आहेत, चांगला करतील. आणि स्पर्धेबद्दल अगदी काय म्हणशील? कारण अगदी विचार केला तर गतवर्षी देखील या स्पर्धेसाठी अपॉइंटमेंट घेतली गेली होती, काही कारणास्तव ऑर्गनाईज केली नाही, बट यावर्षी एक चांगली स्पर्धा देश चषक 2022 आपण अनुभवतात. सो स्पर्धेबद्दल काय म्हणशील? चांगली स्पर्धा आणि आम्ही त्यांचे आभार मानतो की आम्हाला खेळायला तिथे चान्स दिली. सो बेस्ट ऑफ लक टीम पिंपलास 11. टॉस दरम्यान इथे गमावला, टॉस अगदी महत्वाचा होता होता. अरे अगदी जिंकला असतं तर काय केलं असतं? नक्की क्षेत्ररक्षणच केलं असतं. बट आता थोडं वेगळं करायचं आणि सातत्याने आम्ही सांगत देखील असतो की प्रथम तर फिल्डिंग येऊ या बॅटिंग येऊ, जर आपण चांगला खेळ करतो तर आपण जिंकू शकतो. सो त्या अनुषंगाने बघा अपोन टीम पिंपलास चार ओव्हरमध्ये कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करू मी. आणि स्पेशली विचार केला तर बॅटिंग यानं भरपूर चांगली आहे टीम निंबवलीची. आणि शेवटचा प्रश्न हाच असेल तुझ्यासाठी की आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच छान आहे आणि आम्हाला संधी दिली खेळण्याचे आणि राकेश दादाचे खूप आभार आहे. खूप खूप धन्यवाद समालोचक विशाल पाटील, समालोचक भागवतजी मात्रे. तर वळूया आपण सामन्याकडे. पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच संघनायक अजय पाटील याने नक्कीच टॉस बॉक्स मध्ये म्हटलं होतं की विजय भोईराच्या बॅट मधून धावा आलेले नाहीत आणि या सामन्यामध्ये नक्कीच त्याच्या बॅट मधून धावा पाहायला मिळतील आणि संघाच्या संघनायकाचा आत्मसात जो होता नक्कीच जो विश्वास होता तो सार्थ ठरवला होता विजय भोईराने. विजय भोईराच्या बॅट मधून नाबाद 38 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर स्वतः कर्णधाराने 38 धावांचं योगदान या अगोदरच्या सामन्यामध्ये अजय पाटीलचं पाहायला मिळतं आणि या सामन्यामध्ये नाबाद 38 धावांचं योगदान विजय भोईरचं पाहायला मिळते. ज्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकड्यांचा समावेश होता. नक्कीच त्याच्याच फलंदाज जोरावर ही धावसंख्या घेऊन पाहतो. या 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष आहे एकूण मानकुळ या संघासमोर. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक विक्रम घडत आहेत. सध्या आयसीसी राय आणि विकेसपोर्ट कुक्षे हा सामना जो नक्कीच संपन्न झाला त्या सामन्यामध्ये दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक पाहायला मिळालं आहे. कारण कामरनने नाबाद 90 धाव पहिल्या इनिंगमध्ये झळकवल्या होत्या. 102 धावामध्ये 90 धावांचा वाटा कामरण्याचा होता आयसीसी राय संघाकडून आणि त्याला प्रत्युत्तर देताना कुक्षे संघ पराभूत जरी झाला असला तरी बबू पाटीलच्याही 54 धाव पाहायला मिळालेले आहेत. सध्या जो नक्कीच चषक सुरू आहे त्या चषकामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 2 अर्धशतके पाहायला मिळालेले आहेत. 3 दिवसांपूर्वीच नक्कीच आपण जर बघितलं तर कल्पेश जाधव वंडरबॉय भातसे याच्या बॅटमधून 31 चेंडूमध्ये नाबाद 100 धावा कुठून कुठलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि पहिलंच शतक टेनिस क्रिकेटमधल्या यंदाच्या हंगामातील कल्पेश जाधव याच्या बॅटमधून आपण 3 दिवसापूर्वी पाहिलं होतं. आणि आज कामरेंच्या 90 नाबाद धावा केवळ 10 धावीने त्याचा अर्ध शतक उकलेलं आहे. म्हणजे अनेक विक्रम यंदाच्या हंगामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर एवढी आपण सामनाकडे एकवीरा मानकुळ संघासमोर जे लक्ष आहे ते 64 धावांचं आपल्या होम ग्राउंडवर कशाप्रकारे पाठलाग एकवीरा मानकुळ संघ करेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. तकदीर माले ने इश्कॉल माले स्थापित सलामी जोडी मैदानामध्ये.
अजय पाटील गोलंदाजी मार्गावर गेले मात्र समोर खेळलेल्या विलसोप मध्ये डीप मध्ये शत्रूचे चेंडू झेपावतो या तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव विधित पूर्ण थोडस लेजी थ्रो पाहायला मिळतोय आणि परिणामस्वरूप दोन धाव फलंदाज पूर्ण करतात। धाव संख्या दोन आपण पाहतोय या दोन धावने अकाउंट ओपन केलेलं आहे तद्दूर मालिया फलंदाजाने। अजय पाटील राईट आर्म ऑफ द स्टंप यायला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग येथे साधलेली नाही। स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला। सिंगल धाव संख्या वाढते धावपळीवर तीन धावा 64 लक्षाचा पाठलाग एक वर अनुकूल संघ करतोय बरोबर 16 सरासरीने प्रतिषेधामध्ये एक वर अनुकूल संघाला धावा झळकाव्या लागतील। नक्कीच हा रन रेट पूर्ण करावा लागेल प्रति षटकामागे 16.00 आणि आपल्या होम ग्राउंडवर नक्कीच पाहूया रन चेस करतायत का मानकुली संघाचे फलंदाज। यावेळी मात्र दिशा पलटलेला तेच फेर चेंडू पाहायला मिळतोय हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकायला केला अवंतर धावेचं ते अकाउंट ओपन होते धावसंख्या सिंगल वाढते धावपेलकडे चार धावा। अध्यक्ष जयशेख 20-22 मित्रांनो आपण पाहतोय जयशेचे प्रेसिडेंट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याच नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। यावेळी मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू टोललेला आहे क्षेत्ररक्षक तिथे आहे चांगले क्षेत्ररक्षक क्विक थ्रो फक्त एकच धाव एकीने धावेने धावपळ घालता ठेवलेलं आहे। इकडे मानकुळ संघाच्या फलंदाजाने पहिल्या चेंडूवर दोन धावा त्यानंतर सिंगल सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते धाव संख्या 5। सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये धनाजी पाटील महासेना आपण पाहतोय यावेळी मात्र क्लीन बॉल दांडी गोलला पहिला फलंदाज बाद होतोय तकदीर माळी याची संपुष्टात येते खेळी। बाद होऊन फलंदाजाने फरकलेला पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतो एकदा मानकुळ संघाचा पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला अजय पाटील याने पहिले यश आपल्या संघाला मिळवून दिलेलं आहे। तकदीर माळी याने बाद होण्यापूर्वी फक्त आणि फक्त इनमिन तीन धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे एक खूप मोठा हादरा मानलेला तकदीर माळीच्या रूपाने तीन चेंडूमध्ये तीन धावांचं योगदान देत आहे ज्यामध्ये एकही चौकार नाही एकही षटकार नाही। नवीन फलंदाज शॉर्ट गन ऑफ मानकुळी सौरभ माळी आता मात्र खेळपट्टीवर आलेला वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी यशपाल मलिक नॉन स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळते। अजय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर यावेळी मात्र चेंडूला वेर करून दिलेलं आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय एक वेळा मानकुळी संघाचा सौरभ मालीच्या रूपाने। पहिल्या षटकाची समाप्ती एका चेंडूने दूर आहे कारण आपण पाहतो एक वाईट चेंडू आलेला आहे दोन फलंदाज बॅक टू बॅक बाद केलेले आहेत आणि विकेट हॅट्रिक वर आता मात्र अजय पाटील आपल्याला पाहायला मिळते। यंदा संघाचा विचार केला तर पहिली विकेट हॅट्रिक जयदुर्ग सूर्य संघाच्या मोहित पाटीलच्या नावे आहे त्यांनी याच मैदानावर सरपंच चषक मानकुळी सौठाराव मानकुळी जे चषकामध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे। आतापर्यंत चार चषक जिशेचे संपन्न झाले आहेत हा पाचवा चषक आपण पाहतो आतापर्यंत 14 विकेट हॅट्रिक झालेले आहेत पाहूया 15वी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का या चषकामध्ये एक विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेट हॅट्रिकवर अजय पाटील दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील पाहायला मिळेल का
गतीमध्ये परिवर्तन केवळ चेंडूला पुश केले नक्कीच पुश करो खुश रहो जोखीम पत्करली नाही विकेट हॅट्रिक मध्ये पूर्ण करू शकलो नाही मात्र चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 धाव खर्च केले त्यांनी 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त केलेले आहेत पहिल्या षटकाची समाप्ती झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकुरा मानकुळी संघाची धाव संख्या 64 लक्षाचा पाठला करताना 2-5 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली होती 5 धावा इथून अजूनही आपण विचार केला तर 59 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये म्हणजे जो आता रिक्वायर्ड रनरेट आहे तो आता मात्र वाढणार असणार आहे कारण रनरेट आपण मामूली पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 सरासरी आवश्यक असताना फक्त आणि फक्त 5 धावा म्हणजे 11 धावीने पिछाडीवर पहिल्या षटकाचा विचार केला तर एकुरा मानगुळे संघ पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपलेली आहे यशपाल माले आणि दीपेश माले बंधूंच्या जोडीवर आपल्या होम ग्राउंडवर हा सामना खेळतात नक्कीच दडपणही असणार आहे प्रेक्षकांचा पाठिंबा असणार आहे गोलंदाजी मार्कोर एक्सपिरियन्स कंपेनर विष्णू पाटील आता मात्र गोलंदाजी मार्को सज्ज होते सामना करी फलंदाज यशपाल माले यशपाल माले संकटमोचक खेळाडू आहे नेहमीच अशा कंडिशन मधील सामने यशपाल माले आणि एकविरा मानगुळे संघाने जिंकून दिलेले आहेत यशपाल माले याचा खेळपट्टू टिकून राहणं खूप महत्वाचं असणार आहे यायला मध्ये स्वतःच्या पुरातमध्ये चांगले शेतक्षण आपल्याला पाहायला मिळते फुटबॉलचा चांगला वापर तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात दोन लेजंड क्रिकेटर अमने सामने आपल्याला पाहायला मिळाले होते कारण एका बाजूला यशपाल माले तर दुसऱ्या बाजूला विष्णू पाटील धावसंख्या सिंगल आहे वरती धावपैकी 6 धावा 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग एकविरा मानकुळी संघ करतोय नाबाद 38 धावांचं योगदान विजयपुरीच्या बॅटमधून पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याच्याच फलंद जोरावर खरंतर हे लक्ष उभं केलेलं आहे बरोडे या संघाने यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू पूर्णपणे बेट चकित केलं होतं फलंदाजाला 1 धाव पूर्ण करतात फलंदाज नक्कीच बॅट कट आहे सिंगल धाव संघ वाढेल धावपैकी धावा पाहायला मिळतात ते 7 धावा अगदी शांत क्रिकेट आपण पाहतोय एक मोठा लक्ष्याचा पाठलाग आता एकवरा मानकुळी संघाकडून आपल्या होम ग्राउंडवर विष्णू पाटील एक्सपिरियन्स कंपेनर रोड इन करून वालताना सामना करेल एक्सपिरियन्स कंपेनर यशपाल माले यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न जोरदार आपल्या तिथे केला गेला होता मात्र पंच जमत नाहीत मात्र चांगली गोलंदाजी पूर्णपणे आपण पाहतोय 4 झालेला आहे श्रीगणेश भरोडे संघ या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली ती अजय पाटील कडून आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय विष्णू पाटील पिंपर्स इलेव्हन संघाचा संघनायक आणि ऐवजी निंबोळी संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे संघनायकात प्रतिनिधी तोही संपर्क साधायचा आहे यावेळी माझ्या चेंडूला फेरकावून दिलेलं आहे चेंडू जाईल सीमा पार यशपाल मालेच्या बॅटमधून निघाला पहिला ब्लास्ट षटकार वाढते धावसंख्या 6 ने वाढून होते धावपैकीवर 15 धावा पूर्ण आपण 13 धावा पूर्णपणे डिपेंड नक्कीच या जोडीवर असणार आहेत यशपाल माले दीपेश माले या जोडीवर निर्भर असणार आहे विजयाचं गणित जर एकुरा मानकुळी संघाला सामना जिंकायचा असेल तर यावेळी भरोडी संघाला सामना जिंकायचा असेल तर ही जोडी फोडावी लागेल गतीमध्ये परिवर्तन गतीला ओळखलेलं आहे आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेलं आहे स्क्वेअर लेग क्रीजमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न चांगली रनिंग भेटली विकेट दोन्ही बंद रन घेण्यासाठी हरण बनलेले आहेत धावसंख्या 2 ने पुरे सरकते धावपलिकावर 15 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे एकविरा मानकुळी विपक्ष श्रीगणेश भरोडे या दोन संघामधील आजच्या दिवसामधील अध्यक्ष चषक 20-22 मधील 6वा सामना आपण पाहतोय लक्ष येते 64 धावांचा 64 लक्षाचा पाठलाग करताना एकविरा मानकुळी संघ दोन फलंदाज बाद दिले तकदीर माले आणि सौरभ माले यशपाल माले आणि दीपेश माले ही जोडी मैदानामध्ये 13 चेंडू आणि 13 चेंडू मिळाले अजूनही 49 धावांची आवश्यकता
एवढी मात्र आपण पाहतो या पंच आमच्यावर वलतात वार चषरा करतात अव्वल झाला वारच रूपाने धावसंख्या एकेरी धावने वाढून होते धावपेक्षा 16 धावा. विष्णू पाटील वैयक्तिक पहिला सांघिक दुसरे षटकात आलतोय. यावेळी मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे क्षेत्ररक्षक बनलेला प्रेक्षक त्याच्या डोक्यावरून नमस्तक दसत येणारा षटकार इस्माईल माले याच्या बॅटमधून. दोन मोठे फटके आपण पाहतो यशपाल मालेच्या बॅट मधून संकट मोचक आहे मॅन ऑफ क्रायसिस. आता मात्र आपण पाहतो दोन षटकांची समाप्ती नंतर 11 सरासरीने धावपळीकडे 10 झाले गेलेत त्या 22 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही धनाजी पाटील मास संकट 42 धावांची आवश्यकता आहे. सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 21 धावा कुठून काढावे लागतील एकूण मानकुली संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. विष्णू पाटील थोडस मागणं ठरलेलं आहे कारण या षटकामध्ये त्यांनी तब्बल 17 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिलं षटक अजय पाटील चांगलं पाहायला मिळालं होतं ज्या षटकामध्ये त्यांनी 2 विकेट चटकावले होते आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्गावर मारता क्या न करता आकाश पाटील होते ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगले गोलंदाजी हाताळला त्यांना मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावला होता. यावेळी स्कोर ऑफ द विकेट चेंडू दाखवलेला चेंडू निघून जाईल सीमा पार हा चौकार. दीपेश मालेच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार धावसंख्या येतो अकरा धावसंख्या 4 वाढून होती 26 धावा. 64 लक्षाचा पाठला करताना ज्या भागीदारीची खरं तर आवश्यकता होती एकूण मानकुली संघाला ती भागीदारी यशपाल माले आणि दीपेश माले या दोन बंधूंमध्ये पाहायला मिळते आणि ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत एकूण मानकुली संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित असणार आहेत. 8 चेंडूमध्ये 21 धावांची भागीदारी या दोन बंधूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र समोर खेळलेल्या चेंडूला व्ही शेप मध्ये काउंट मध्ये जगह मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला आणि इथे आपण पाहू शकता आणखीन एक धाव पूर्ण करतात फलंदाज. जिथे एक धाव होते तिथे 2 धाव पूर्ण करतात. मानकुली संघाला धावांचं महत्व माहित आहे. या 2 धावने संघाची धावसंख्या पूर्ण सक्ते धावपळीकर 28 धावा. 28 धावा धावपळीकर झलकल्या जातात. एक वेगळी रणनीती नक्कीच श्रीगणेश भरोटे संघाने वापरलेली आहे. आकाशाला आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये शेवटचे षटक हाताळताना पाहिलं होतं. यावेळी मात्र त्याच्याकडे 3रे षटक संघनकाने सोपवलेले आणि विकेटची अपेक्षा नक्कीच संघनक करत असेल भरोटे संघाचा. मात्र आपण पाहतोय या मानकुली संघाचा संघनक ही जोडी मैदानामध्ये जास्तीत जास्त कशी टिकेल याच्याकडे संगणकाचं लक्ष असणार आहे. पण जे यशाचं गणित आहे ते एकूण मानकुली संघाचं याच जोडीवर निर्भर आहे. यशपाल माले आणि दीपेश माले यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न जमिनीलगत चेंडू कार्पेटच्या सारी जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. हा सिंगल धाव संख्या वाढते भरोटी आणि मानकुली संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने नक्कीच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं पाटील सर पाहतो. या गोलंदाजी करताना गोलंदाज कदाचित पंचांच्या पुढे येतोय आणि कदाचित लेग बिफोरचा निर्णय देणं पंचांसाठी कठीण ठरणार आहे.
पहिले मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे बिग चकित केलं होतं फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे धावपेकावर. रा 29 धावा 29. तिसरं षटक सुरू आहे. एकूण मानकुळे संघ 64 लक्षाचा बाटला करताना धनाजी पाटील सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. यावेळी मात्र सुरेख फटका शत्रक्षक तिथे आहे. चांगली शत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धाव वाचवताना सिंगल ने धावसंख्या पुरेसारखी. धावपेकावर 30 धाव झालेले आहेत आणि इथून बरोबर अजूनही 34 धावांचे आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी एकूण मानकुळे संघाला चेंडू शिल्लक आहेत. आमचे धनाजी पाटील सांगतात 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. आपला होम ग्राउंडर आहे एकूण मानकुळे संघ. श्री गणेश भुरुडे संघासमोर खेळताना पाहतोय. यावेळी मात्र विकेट हा चेंडू आतला होता. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. मिड विकेट रिझन मध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. तर अशा प्रकारे 3 षटकांची ते समाप्त दिलेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण मानकुळे संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावपेकावर 31 धाव 31. 2-31 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये इथून बरोबर 33 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच तालुक्यामध्ये 30+ 30 पेक्षा जास्त धावांचा चेसिंगचा विक्रम फक्त 2 वेळा घडलेला आहे. सर्वप्रथम हा विक्रम ठाकऱ्याचा पाड्या या मैदानावर घडला होता. जेव्हापासून कारेली विपक्षी शेलुमाता उडाल या दोन संघांमध्ये जो सामना सुरू होता त्या सामन्यामध्ये जेव्हापासून कारेली संघाला 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळी पप्पा खारेकेने आतिश पाटीलच्या 6 चेंडूमध्ये सलग 6 षटका ठोकून तो सामना जेव्हापासून कारेली संघाला जिंकून दिला होता. त्यानंतर स्वर्गीय हेमंत पाटील स्मृती चषकामध्ये जेव्हापासून गोरसेल संघाला जरेमरे अलिमगड संघाविरुद्ध ज्यावेळी 31 धावांची आवश्यकता होती तेव्हा मेघनाथ केने यांनी तो सामना जेव्हापासून गोरसेल संघाला जिंकून दिला होता. 30+30 पेक्षा जास्त धावा ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये 2 वेळा चेत झालेल्या आहेत. पाहूया तिसरी वेळला एकूण मानकुळे संघ पूर्ण करतोय का. सहा चेंडू मध्ये 33 धावून जाऊ शकतोय. यावेळी मात्र चेंडूला वीर कोण दिलेलं एक तर आलाय दीपेश मळेच्या बॅट मधून महा षटकार. नक्कीच विजयच्या अशा पल्लवीत असतील कारण असा एक फलंदाज आहे जो कधी सामन्याचं पार्ट चेंज करू शकतोय आपल्या संघाच्या वजनाने झुकू शकतोय. आणि 6 चेंडू मध्ये पावसाळी क्रिकेट मध्ये नक्कीच त्याच्या नव्हे 43 धावांचा विक्रम आहे आणि ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वात लांब पल्ल्याचे षटकारी नक्कीच त्याच्याच नावे आपल्याला पाहायला मिळत होता. 1 मार्च 2016 मध्ये हा षटकार आपण पाहिला होता. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर समीर स्पर्ध पिंपळगड संघाच्या सुरज जोशी याला 1 मार्च 2016 या दिवशी सर्वात लांब पल्ल्याचा षटकार त्यांनी ठोकला होता. 5 चेंडू 27 धावांचे शब्द आहे. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त या षटकाराने दीपेशने दाखवून दिलेले गतीमध्ये परिवर्तन इथे आपल्याला पाहायला मिळते. या हलवीवर चेंडू आतला होता आणि इथे मात्र गतीला नक्कीच ओळखू शकले नाही फलंदाज. सामना रंगदार स्थितीमध्ये पोहोचतोय. शेवटची 4 चेंडू मध्ये 27 धावून जाऊ शकता. एकवीरा मानकुळे विपक्ष आपण पाहतो श्री गणेश भरोड या दोन संघामध्ये सामना. शेवटच्या षटक बदलले गोलंदाज विनोद मानकुळे वेले रोड इन कडून 4 चेंडू 27 धावून जाऊ शकता. हा चेंडू मात्र खूपच महत्वाचा असणार आहे. माली मार रहा है आणखी एक षटकार पत्र बजाव शॉट.
तीन चेंडू आणि तीन चेंडू मध्ये इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात 21 धावांची आवश्यकता आहे. मिशन इम्प्रेसिबल आहे कारण एखाद्या चमत्कारचा एकवर मानकोळी संघाला सामना जिंकून देऊ शकेल हे मोठं लक्ष्य आहे 64 धावांचा. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाय चेंडू जाईल सीमावर आणखी एक षटकार. शेवटची शिल्लक आहे त्याने दोन चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच पराभवाची छाया एकूला मानकोळ संघ आपण पाहतोय मात्र इथून पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न दीपेश मालेकडून केला जातोय. विजय भोळचे ते खेळी टर्निंग पॉइंट ठरते नाबाद 38 धावांची खेळी. नक्कीच बरोडे संघाचं पाठ जड त्या खेळीने गेलेलं आहे. इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न एकवीरा मानकोळी संघ करेल कारण कुठलाही ऑप्शन आता उरलेलं नाही. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाय चेंडू जाईल सीमा पार आणखी एक षटकार. माल्याच्या बॅट बदलून हा चौथा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपल्या होम ग्राउंडवर एकवीरा मानकोळी संघाचा दबंग देतो आपण पाहतोय. सामना जरी पराभूत झाला असला तरी मात्र नक्कीच मनोरंजन करताना दीपेश माले षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय. एक चेंडू आणि एका चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. एखादा व्हाईट किंवा नो चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकेल. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे श्री गणेश भरोडे या संघाने. अभिनंदन श्री गणेश भरोडे अँड हार्ड लक हार्ड लक एकवीरा मानकोळी. तर वळू आपण मॅन ऑफ द मॅच कडे आणि मॅन ऑफ द मॅच बाउंड बॅट्समॅन ज्याच्या बॅट मधून ताबडतोब घंटो काका मिंटो मे नाबाद 38 धावांची खेळी खेळणारा बाउंड बॅट्समॅन विजय भोई ठरलाय या सामन्याचा सामनावर. विजय भोई इज द मॅन ऑफ द मॅच. यानंतर सामना आपण पिंपळ सलेवन विपक्ष आणि वजस्वी निंबवली या दोन संघामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत. अभिनंदन श्री गणेश भरोडे, अभिनंदन विष्णुदादा पाटील, अभिनंदन हेट मॅन अजय पाटील, हार्ड लक यशपाल माले, पगदेर माले, हार्ड लक आतिश माले, दीपेश माले, अजय पाटील. आपण सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि विजय भोईर